ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतकार अजय अतुल यांच्यावरती तीव्र टीका केली आहे. अजय अतुल हे त्यांना सुरुवातीच्या काळात आपण केलेली मदत ते विसरले आहेत. त्यांना केलेल्या मदतीची जाण नाही. कुठे भेटले तर आधी साधी ओळखही ते आता दाखवत नाहीत अशी खंत अशोक पत्की यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्तानं अशोक पत्की यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बघूयात काय म्हणत आहेत पत्की. बायकोला पण माहिती आहे आमच्या घरी येऊन जेवण करायचं म्हणजे अन्न पाणी निवारा हे सगळं मी दिलेलं आहे त्या काळात. जेव्हा हे आले कुठून, प्रमोद चांदोरकर म्हणून एक पुण्याचा रेकॉर्डिस्ट होता, तो मुंबईला आला तर त्याच्याबरोबर ते पण घेऊन आला पर्यटन की अहो दोन मुलं आहेत पुण्याची छान करतात तर त्यांना जरा काम पाहिजे, तुम्ही आता एस्टॅब्लिश आहात काहीतरी मिळालं तर त्यांची रोटी रोजीरोटी चालेल म्हणून. तर मी त्यांना माझ्याकडचे जे अरेंजर होते त्यांना बाजूला करून ह्यांना पैसे मिळावे पैसे मिळावे म्हणे, तर त्यांना म्हणजे वाजळवाडचं बॅकग्राऊंड त्यांना द्या हे त्यांना द्या म्हणजे त्यांना मदत कुठूनही झाली पाहिजे असं एवढं सगळं केलं. घरी जेवण खाण किंवा हॉटेलचं बिल द्यायचं ते पण आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे कोण, मी स्वप्नील अवधूत वाडकर म्हणून एक होता तो स्टुडिओमध्ये त्यांना झोपायला द्यायचा. V2 स्टुडिओ होता त्याचा म्हणजे आजीवासनच्या अगोदर सुरेश वाडकरांचा, सुरेशला माहिती नाही याच्यातलं काही, तर त्याला सांगायचं सकाळी 10:00 सुरू होतं रात्री संपलं म्हणजे 10:30-11 रेकॉर्डिंग की तुम्ही झोपायला यायचं, सकाळी 10:00 आत निघून जायचं. ताकीदच दिली होती म्हणजे त्यांना, ते दोघं जण तिकडे राहायचे कितीतरी महिने आणि जायचे. काही दिवस स्वप्नीलने आपल्या घरी त्यांना ठेवलं होतं वगैरे वगैरे चाललं, पण जाण असे ना एक किंवा ह्या माणसांनी माझ्यावर एवढे उपकार केले किंवा काय तर कुठे दिसून येत नाही. ते काम चांगलं करतात ठीक आहे, पण काही लोकांचं तेही म्हणणं आहे की काय स्वतःचं काय करतात ते, म्हणजे विजय चव्हाण आता तुम्हाला सुलोचना चव्हाणचा मुलगा माहित आहे, ऐकलं काय आमचं नवीन गाणं कोणाचं ते शाही साबळ्यांचं असतं किंवा आमचं असं ते तुलाही माहिती असतं, ते जे जुनं पिंगा गबाई म्हणा फूबाई फू म्हणा हे अशी जी गाणी आहेत हा ते घासून रिमिक सारखं म्हणजे तिकडे फक्त एक ढोल असेल एक रिदम असेल तर इकडे 10 ढंडांग 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 केलं ते केव्हाही बरं वाटतं ना. एक माणसाची जात आहे आपल्याला वाईट वाटतं म्हणजे अरे साधं आता मी समजून गेलो समोरून तर हलो सुद्धा करत नाही म्हणजे दिसत नाही की काय. करण जोहरने त्याला मस्त सांगितलं होतं त्यांचं काय अग्निपथ काहीतरी केलं ना तेव्हा, तो सकाळी 11:00 टाइम म्हणजे 11:00 येऊन बसायचा करण जोहर, हे संध्याकाळी 5:00-6:00 एंट्री, अरे कोण तुम्ही, तर त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला कोण हिंदी पिक्चर देतं मी बघतो म्हणून, कळलं की नाही. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे हिंदी पिक्चर नाही बघा. आता माणूस म्हणून वावरलं पाहिजे तुम्ही असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.